2004 बद्दल मध्ये पवार साहेबांनी एक स्टेटमेंट केलं की 2004 जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता. दादांत खोटं आहे, दादांत खोटं. आणि मी तर त्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा मध्ये इंटरेस्टेड नव्हतो त्यावेळेस. तर आणि मी आज पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगतो, 91 2004 मुख्यमंत्रीपद घेतलं असताना तिथपासून नंतर कायम राष्ट्रवादीकडेच मुख्यमंत्रीपद राहिलं असतं. दुसरा एक विषय मला तुम्हाला सांगायचा होता, मी त्याचा साक्षीदार आहे. ह्याच्यातले बरेच इथं बसलेले त्याचे साक्षीदार आहे. 2004 बद्दल मध्ये पवार साहेबांनी एक स्टेटमेंट केलं की 2004 जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता. दादांत खोटं आहे, दादांत खोटं. मी त्यावेळेस होतो, त्याच्यामध्ये आम्ही सगळेच जण होतो. भुजबळ साहेब होते, प्रफुल्लभाई होते, तटकरे साहेब होते, सगळे आम्ही होतो. उलट आम्हाला वाटत होतं ते करावं. आणि मी तर त्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा मध्ये इंटरेस्टेड नव्हतो त्यावेळेस. तर त्यावेळेस मला वाटत होतं की भुजबळ साहेब त्या ठिकाणी होतील, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष पोचवण्याचं काम कुणी जर केलं असेल तर ते भुजबळ साहेबांनी केलं. ही गोष्ट कुणी नाकारू शकत नाही. आम्ही सगळेजण बघत होतो, प्रचंड म्हणजे पहिले अध्यक्ष पण होते आणि त्यांनी कशा कशा पद्धतीनं त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल बोलणं म्हणजे लोक म्हणायचे अरे बापरे आता हेचं काही खरं नाही. परंतु त्यांनी ते किणी प्रकरण आणि काय काय कोण टीका आहे आणि काय काय, मी आता ते काही काढत नाही, परंतु ते सगळं काढलेलं होतं आणि त्याच्यातनं एक वातावरण असंच निर्माण झालं. पण एवढं वातावरण निर्माण होऊन देखील आपण 58 थांबलो आणि काँग्रेसचं प्रचाराला कुणी नव्हतं तरी ते 75 गेले आणि तिथली आपली संधी त्या ठिकाणी गेली. पण 2004 पुन्हा सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं कामं केली आणि ती संधी आली. परंतु आता आपले नेते म्हणजे वरिष्ठ नेते जे काही सांगतायत की बाबा असं असं आहे तसं नाही, त्याच्यामध्ये खरं कारण असं आहे की 91 तर काही नवे होते कुठं. पदमसिंह पाटील तर मला आठवत आहे, प्रफुल्लभाई तुम्हालाही आठवत असेल, ज्यावेळेस 91 पवारसाहेबांना संरक्षण मंत्री म्हणून जाण्याची वेळ आली त्यावेळेस मॅक्झिमम आम्ही आमदार सेवा सदनला बसलो होतो. सेवा सदन सगळे आम्ही होतो सेवा सदनला. मेजॉरिटी तिथं एकत्र काँग्रेस होती आणि सगळ्यांनी पदमसिंह पाटलांचं नाव दिलं होतं. त्याच्यात सुधाकरराव नाईकांचं नाव कुठं चर्चेला नव्हतं. सुधाकरराव नाईक सिनियर नेते आहेत, त्यांच्याबद्दल आदर आहे, त्यांच्या हाताखाली आम्ही भुजबळ साहेबांनी काम केलं, त्याच्यातनं गैरसमज कोणी करू नका. पण तिथं जाताना पदमसिंहांना न करता पवारसाहेब शेवटी अंतिम निर्णय घेणार आहे. साहेबांनी तो निर्णय घेतला आणि ते सरकार त्या ठिकाणी बनलं गेलं. आणि नंतर भुजबळसाहेब प्रफुल्ल आपले पदमसिंह विजयदादा वगैरे त्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये राहिले. सांगायचं तात्पर्य तेव्हा तर पण त्यांचा विचार झालाच होता. ही कधीची गोष्ट आहे 91 आणि नंतर कुठं आला 2004 म्हणजे मग 13-14-15 वर्षांनी संबंध आला. मग 14-15 वर्षांनी सगळे नौके होते, नौके म्हणायचं कारणच नव्हतं. पण आता काही पण सांगतात. मला बातमी कळलेली अशी आहे, माझी बातमी खरीच आहे की त्यामध्ये नाईक साहेबांना मुख्यमंत्री केल्यानंतर नाईक साहेब एक वर्ष देखील साहेबांचं त्यांनी ऐकलं नाही. एक वर्षाच्या आतच नाईक साहेबांनी ते सावज टप्प्यामध्ये आलं की मी देऊ सावज टिपतो असं काही काही ते बोलले बघा. आणि 17 लोकांना आपल्याला भुजबळ साहेब काढून टाकलं. काय ते विजयदादांनी आपल्याला कळवलं की तुम्हाला 17 लोकांना मंत्रिमंडळातनं काढलं आणि तिथनं ते सगळी गडबड झाली. पण 2004 कदाचित साहेबांनी प्रफुल्लभाईंनी असा विचार केला असेल की 91 केल्यावर ह्यांनी वर्षातच नाही ऐकलं आपलं, आता जर कोणी केलं तर आपल्या दोघांना कायमचं हे दिद्दीलाच पाठवतील, त्याच्यामुळं कदाचित मुख्यमंत्रीपद घेतलं नसेल. हे आता सांगता येत नाही, काही ना काही त्याला कारण आहे. उगीच आता काहीतरी करतात. वास्तविक भुजबळ साहेबांच्या आणि मी आज पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगतो, 91 2004 मुख्यमंत्रीपद घेतलं असताना तिथपासून नंतर कायम राष्ट्रवादीकडेच मुख्यमंत्रीपद राहिलं असतं. भले कुणीही झाले,
भुजबळ साहेब झाले असते, तिथं काय आर आर पाटील झाले असते किंवा आणखीन कोणी झालं असतं, पण सतत कारण मुख्यमंत्र्याच्या हातात एवढी पॉवर असती की आता आम्ही अनेक सरकारमध्ये कामं केलेले असल्यामुळे ते बघतो, परंतु हरकत नाही, आता तेच उघडण्यात बसण्यात अर्थ नाही. सांगायचं तात्पर्य आपण पुन्हा जोमाने कामाला लागू, जास्तीत जास्त जागा घेण्याची जबाबदारी आम्ही सगळेजण जे चर्चा करतो. हां ते विदर्भामध्ये एक विधान परिषद, विदर्भाचे एक बरोबर आहे एक विधान परिषद घेतली आणि अजून एक खान्देशमध्ये एक घ्यायची, ते तटकरे साहेबांचं आपलं आणि तुमचं आणि देवेंद्रजीचं बोलणं झालं, फक्त एकाशी बोलायचं आहे त्याच्यावर. ते दोन तरी त्या विधान परिषद आपण जास्त घेणार आहेत. सांगायचं तात्पर्य जरी आपण कुठंतरी युतीमध्ये तडजोड करण्याच्या करता काही काही म्हणतात ना, युद्धात जिंकले पण तहात हारले असं फलानं, तसलं काय होणार नाही. युद्धात पण जिंकलं जाईल आणि तहात पण जिंकलं जाईल, तुम्ही काही काळजी करू नका. त्या पद्धतीनं आपण काम करू.